निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन केले जात आहे आणि पुण्यातल्या या शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर काही वेळापूर्वीच या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केलेलं आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आता आपल्या सोबत आहेत. प्रशांतजी, काय सांगणार, मोठा धक्का खरं तर हा म्हणता येईल तुमच्यासाठी आणि एकूण शरद पवार गटासाठी. कालचा निर्णय दुःखदायक, क्लेशदायक आणि धक्कादायक तर होताच, पण त्याचबरोबर देशातली लोकशाही संपुष्टात येऊन आता हुकुमशाहीकडे आमची वाटचाल चालली का अशा प्रकारे होता. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नरेंद्र मोदींची आणि भाजपची साथ दिली नाही, ते पक्ष फोडणे, त्यांचं कुटुंब फोडणं, त्यांना जेलमध्ये टाकणं, अशा प्रकारचं एकूण भीषण वास्तव हे या देशाला या ठिकाणी पाहावं लागतंय. दुर्दैवाने काल ते आमच्याही वाट्याला आलं, आमच्यातलीच काही मंडळी फितूर झाली आणि त्याच्यामुळे आमचं नाव आणि चिन्ह गेलेलं आहे. पण या संदर्भामध्ये आज आम्ही तो निकाल स्वीकारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, पण त्याच्याच बरोबर आज आम्ही नवीन नाव घेऊन या ठिकाणी मैदानात उतरत आहोत. आमच्या दृष्टीने नाव चिन्ह गेलं तरी शरद पवार हेच आमचं नाव आहे आणि शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे नाव चिन्ह गेलं तरी काही अडचण नाही. पुण्यातली आणि महाराष्ट्रातली सामान्य जनता या सगळ्याचा राग मतदान केंद्रामध्ये जाऊन काढतील आणि आमच्या नवीन नावाला नवीन चिन्हाला नक्की पसंती देतील. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही हे कार्यालय तयार केलं होतं, गेल्या काही वर्षापासून या कार्यालयातनं कामकाज सुरू होतं, त्या कार्यालयावरचं नाव आणि जे चिन्ह आहे ते आता अजित पवार गटाकडे गेलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला आता काढावं लागणार आहे. हे दुर्दैव आहे, ह्या गोष्टीचं दुःख आहे की ज्या नावाने ज्या चिन्हासहित आम्ही 24 वर्ष 8 महिने जोडले गेलो, दुर्दैवाने काही लोक पलीकडच्या फुटीर गटातली आज मागच्या 2-5 वर्षात आलीत, त्यांना या नावाचं आणि चिन्हाच्या संदर्भात प्रेम वाटणार नाही. पण आम्ही या नाव आणि चिन्हाबरोबर 24 वर्ष 8 महिने आहोत. पण आज हे नाव आणि चिन्ह जाताना आम्हाला दुःख आहे, हे नाव काढतानासुद्धा दुःख होईल, पण त्या पलीकडे जाऊन या नावान चिन्हापेक्षा शरद पवार साहेब आमच्या बरोबर आहेत हे समाधान नक्की आम्हाला राहील. तर आपण पाहू शकतो या सगळ्या याच्यात मोठं दुःख आम्हाला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे. मात्र या पुढच्या काळामध्ये शरद पवार हेच आमच्यासाठी पक्षाचं नाव आणि चिन्ह असणार आणि तेच आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार असं प्रशांत जगताप यांचं मत आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.